कोणतीही म्हणजे देशातला एक <स्याँगा> हजारो किंवा जास्त संख्येने मुलं मुली आणि त्यांचे आई वडील सुद्धा भेटतात की जे सांगतात की तुमची माझी भेट नाही मी चाणक्याचा कुठलाही कोर्स केलेला नाही पण मी चाणक्य मंडलचा विद्यार्थी मानतो स्वतःला स्वतःला मानतो मनात आहे मानतो विद्यार्थी असणे हा माइंडसेट आहे वेगवेगळे क्लास त्याच त्याच विद्यार्थ्यांना जडून हे आमचे मला काही वेळा या वृत्तीचं आश्चर्य वाटतं की नुसतं इंटरव्ह्यूचं मार्गदर्शन घेतलं म्हणजे काय मार्गदर्शन घेतलं का की स्वच्छ आणि कार्यक्षम उत्तम काम करणारा एक एक अधिकारी ही देशाची संपत्ती आहे ह्याची द बाय नाव चाणक्य मंडल परिवार हॅज बिकम एन ऑल इंडिया मुवमेंट मी पण एकदा सगळ्यांना पहिल्यांदा एकदा कॉमन विनंती करतो आग्रह करतो की अभिजित समर्थ आणि आविष्कारच्या यशाचं पुन्हा एकदा छप्पर फाडके अभिनंदन परीक्षेमध्ये यूपीएससी किंवा एम किंवा जी द्याल स्पर्धा मध्ये सर्वांना यश मिळव पण त्यापेक्षा महत्वाची जीवन नावाची परीक्षा आहे त्यामध्ये सुद्धा सर्वांना यश मिळव अशी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा व्यक्त होती सिद्धार्थने आता उल्लेख केला की या तिघांनीही आता जी काही त्यांची रँक मिळवायची ती मिळवली आणि अर्थातच पुन्हा ते परीक्षा देत आहेत म्हणून मी सभागृहाला पुन्हा एकदा विनंती करणार आहे की आता जी देतील परीक्षा सिद्धार्थ म्हणाला डबल डिजिट रँक मी थोडी ऑथर इम्प्रूव्ह करतो आणि म्हणतो की पुढच्या वेळी या तिघांची सिंगल डिजिट रँक तुम्हालाही सर्वांना असं यश निश्चित लागो आणि तरी एक वाक्य पुन्हा बोलतो कि युपीएससी एमपीएससी पी किंवा अशा सर्व स्पर्धा परीक्षांमधलं यश महत्वाचं आहे आनंदाचा आहे तोच आनंद आजच्या संध्याकाळी आपण साजरा करतो तरी सांगतोय की जीवन नावाच सर्विस कमिशन जास्ती मोठ आहे जास्ती महत्वाचं आहे त्या जीवनामध्ये सुद्धा सर्वांना यश मिळून आनंद राह अशी आहे शुभेच्छा आजच्या तर कार्यक्रम सह या तिघांशी मुख्यतः संवाद करण्याचा थोडासा हाताशी वेळ म्हणून आता मी तुमच्याशी थोडेसे गप्पा मारणार मी त्या निमित्ताने आठवण करून देतो सगळ्यांनाच की फक्त या सर्वांचा अभिनंदन असा हे स्पेशल वेगळा कार्यक्रम नीट होईल मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही बहुधा माहिती असेल की त्याचं स्केल अर्थातच आणखी खूप मोठा असेल पण तेव्हा सर्वांना माझं वैयक्तिक निर्मात्र जारी कार्यक्रमाचं बोलून ठेवतो आज एक तिघ संवादासाठी आले तसे येणारे तसे बॅच बाय बॅच यश मिळवलेले आपले वेगवेगळे घरातले असे कार्यक्रम वेगवेगळे होणारे काही इथे होतील काही आपल्या वारज्याच्या ऑडिटोरियम मध्ये होतील काही पेठेमध्ये आणखी होतील पण या सर्वांच्या अभिनंदन आणि शुभेच्छा असाही एक कार्यक्रम होईल त्याची तारीख वार वेळ अजून सगळे निश्चित व्हायचे आहे पण मी तुम्हाला सर्वांना त्याचंही निमंत्रण आज सगळ का आपल्या डेटाबेस आणि तुम्ही असताच तुम्हाला कळवलंही जाईल की तो केव्हा तरी कुठे आहे पण त्याही वेळेला सर्वजण इष्ट सर्व अर्थमान येण्याचे करावे अभिजित आपल्याला सांगितलं की गडचिरोलीचं पोस्टिंग मागून घ्यायचं आधी मला कल्पना नव्हत्या मी आनंदाने म्हणतो की माझ्या ओन अभिमानाने सोबतो मग चाणक्याचा आणि अर्थात आपले मराठवाड्यातले अनुभव सांगताना तो म्हणला की घरी तर कधी जेवतच नाही वेगवेगळ्या घरांच्या मध्ये थोडी माहिती घेतली पाहिजे कोणत्या घरात <laughs> आता पोस्टिंग गडचिरोली आहे म्हटलं किती घरात इंटरेस्ट असेल मला माहिती <laughs> चाणक्य मंडलचा एक आदर्श विद्यार्थी त्याची ऑल इंडिया रँक चौवेचाळीस वरती सिलेक्ट झाला त्या वर्षी पण मिळालं मणिपूर केलं गडचिरोली जसं अनेक अधिकाऱ्यांना नको असतं पोस्टिंग तसं आय एस आय पी एस मध्ये मणिपूर सुद्धा दुर्दैवाने अनेकांना नको असतात भारताच दुर्दैव की त्याची कारणं तुम्ही अलीकडे सुद्धा पाहत असा बातम्यांमध्ये कडे जर लक्ष असलं तर आत्ताही अस्वस्थ असलेलं मणिपूर तिथला मैतेई विरुद्ध उकी हा संघर्ष त्याला काही ठिकाणी प्राप्त झालेलं अतिशय दुःखद आणि तोंडाने बोलवत नाही असं वेदनादायक चित्र आणि शिवाय एकूण मणिपूर आणि नॉर्थ ईस्ट मध्ये भारत विरोधी कारवाया करणारे अनेक सशस्त्र संघटना काम करत असत नको असत माझ्या आय एसच्या बॅच मधला एक मुलगा त्याला मणिपूर केडर मिळणार हे कळल्यामुळे तो सायकी केस सा। त्याचे आई वडील दोघे त्यावेळी आय एस मध्ये होते त्यांना मसुरीला घेऊन आपल्या मुलाला घेऊन जावं लागलं आणि तशाच टेन्शन द मणिपूर माझी दुसरी एक बॅट्समेन आय पी एस मधली नोबेशन काळात मणिपूर मध्ये काम करताना तिच्या जी खाली आयईडीचा स्फोट झाला आणि ती गेली त्या म्हणजे दहशतवादी नव्हत आज मसुरीला तिच्या नावाने पुरस्कार असतो तू बरोबरच कारण ती कर्तव्य बजावताना गेली त्यामुळे अनेकांना मणिपूरला जायला नको असतो हिरा आहे मणिपूर मिळाला यथावकाश पुढे लग्नाच्या गोष्टी असतातच आहे झाला तर बाजारातला तो भाव फारच वाढतो तर आपल्या या चाणक्य मंडलचा जो हिरा आहे याला ज्या वे वेगवेगळ्या मुली समजा सांगून येणे नावाचा प्रकार असतो नावाचा डॉक्टर असतात त्यांनी एकेवेळी मला त्या फोनवर म्हटला की सर मणिपूर ऐकल्यानंतर मुली लग्नाला नाहीच म्हणतात त्याला मी फोनवर सांगितलं की तुझं केडर मणिपूर आहे म्हणून जी लग्नाला नाही म्हणते ती मुलगी लग्नाच्या लायकीची नाही अर्थातच मी आता ज्याचं तुम्हाला उदाहरण सांगतोय त्याच्या पुढे उत्तम छान लग्नही झालं आता त्याला एक छान मुलगी आहे आणि तो सध्या पंतप्रधान कार्यालयाचा संचालक <laughs> असं उत्तुंग यश आणि अर्थातच ते यशापेक्षा मोठी गोष्ट मिळणाऱ्या पदांवर करण्याचं उत्तम काम असं यांच्यामधून आणि उद्या तुमच्यामधूनही बरोबर आपली सगळ्यात मुख्य शुभेच्छा मला सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे आविष्कारची बँक सहाशे चार समर्थ दोनशे पंचावन्न अभिजित सातशे काय करीस सगळे लक्षात के घ्या माहिती असणार आहे तुम्हाला मी तुमच्याच मनातला मुद्दा बोलतोय युपीएससी असो किंवा आजची संध्याकाळ युपीएससीची आहे पण वाक्य एम पी एस सी लागू आहे ओके कोणतीही रँक म्हणजे देशातला नंबर एक आहे तिघांनी आता आपली जी रँक मिळवून आलेली नाही तिच्या गेल्या वर्षीच्या पिढीला पंधरा लाख जणांनी दा सॉन बन पंधरा लाख प्रिझ्युम बेस्ट ऑफ द ग्रेन्स इन द कंट्री डोक्यामध्ये युपीएससीचा विचार यायला सुद्धा आपल्यातला कॅलिबर असावा पंधरा लाख जणांनी फॉर्म भरल्यावर काही दिवसांपूर्वी आता एक हजार सोळा जणांची निवड झाली लक्षात घ्या की मी का म्हणतोय की कुठलीही रँक मिळाली तरी देशात पहिला येतो शिवाय जर आपण मार्कशीटचं अनालिसिस केलं ना तर तुम्हाला दिसेल की आपली जे देशातले टॉपर एक दोन तीन म्हणून जात जरा ते आणि बाकीच्या जास्त अंतर मला माहितीये दिसून तेवढे जे पहिले दोन तीन सोडले तर रँक मधला समजा चार पाच सहावा आणि रँक मधला एक हजार सोळावा यांच्या मार्कात कसा बसा चाळीस ते पन्नास मार्काचा फरक असेल देशातला ज्याला टॉप म्हणायचा आणि निवड होताना जो एक हजार सोळा या वर्षीच्या यादीमध्ये तो जो एक हजार पंधरावा आहे तो चाणक्य बंडलचा मित्र आहे तो बोले तुमच्याशी कधीतरी येईल तो तो एक हजार पंधरा दुसरे एक हजार सोळा कोण अरे त्यालाही शुभेच्छा आहेत आपल्या अर्थात पण त्यांच्या मार्कांमध्ये फरक चाळीस किंवा पन्नास मार्काचा असतो दोन हजार पंच्याहत्तरच्या बेस ला दोन हजार पंचवीस टू द बेस ऑफ टू ट्वेंटी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह चाळीस किंवा पन्नास मध्ये दोन अडीच टक्क्याच्या फरकात असं ते आणि खरं म्हणजे म्हणजे त्या त्या वर्षीची परीक्षा त्याला तुम्हाला आलेला पेपर तुमची असलेली तयारी पुढे इंटरव्ह्यू त्याला मिळतो पॅनेल त्या दिवशी त्या पॅनेलचा मूड काय होता चेअरपर्सन घरी बायकोशी भांडून आला होता का नाही हे सगळे फॅक्टर आहेत मालक फायनली किती मिळणार आहे त्या आपलं काम आहे डुईंग अवर बेस्ट आणि मुख्य म्हणजे आपलं काम आहे एन्जॉईंग त्यामुळे कोणतीही रँक मिळाली तरी हे टॉपरच आहेत आता टॉप ऑफ द टॉपर्स ते पण व्हावे आणि लवकरात लवकर तुमच्या माध्यमात सुरुवातीला एकूण सिलेक्ट झालेल्या एक हजार सोळा पैकी तीनशे सहा पेक्षा जास्त जणांनी परीक्षेच्या वेगवेगळ्या टप्प्याचं मार्गदर्शन चालक घेतलं पण मग मी एक विचार करत होतो की कदाचित एक शक्यता आहे का बाहेर अशा काही चर्चा आहेत भारत दोन मी भारत भारतभर या क्षेत्रात या क्षेत्रात किंवा वेगवेगळे क्लास त्याच त्याच विद्यार्थ्यांना जडून हे आमचे विद्यार्थी ओके असं मांडून फक्त पैसा कमावण्याचा धंदा करत असून की त्यांचे फोटो छापायचे मग हा विषय पाहत गेला होता कन्झ्युमर फोरम पर्यंत आणि भारताच्या कन्झ्युमर फोरमने जाहिरात एक ऑर्डर काढली आहे की या सगळे जे विविध कोचिंग क्लास आहेत यांनी दिशाभूल करणारी माहिती आपल्या जाहिरातींच्या मधनं मांडायची नाही त्यामुळे बुवा तीनशे सहा इथं तर बसले तीन आणि हे कुठले म्हणतायत कोण म्हणतायत का म्हणतायत मी अशी पण चर्चा ऐकली आहे कि बस समजा नुसते ला मार्गदर्शन घेतलं तर तो काय विद्यार्थी झाला का मला या सगळ्या वृत्ती आणि वागण्याचं आश्चर्य वाटत मी जेव्हा माझं आय एस केलं आत्मचरित्र सांगायच शक्य तो कमी वेळ देतोय पण इथला मुद्दा आहे की त्यावेळी तर काही मार्गदर्शनच नव्हतं विजयपथमध्ये सुद्धा मी नाव दिलंय माझ्या तयारीला ट्रायल अँड एरर मेथड की ज्यामध्ये एरर जास्त ट्रायल कमी आणि मला मेन्स क्लिअर केली तेव्हा मला इंटरव्ह्यू काय असतो आणि कसा असतो माहीत नव्हतं बिलीव्ह इट ऑर नॉट माहितीच नव्हतं मला माहिती काढावी लागली किंवा की काय असतो इंटरव्ह्यू म्हणजे आता काय असतो आणि मग हे मॉक होणे आणि वगैरे सगळे तर त्यावेळी मी एका वरिष्ठ आय एस अधिकाऱ्यांना भेटलो होतो कारण ते मी ज्या वर्षांमध्ये पुण्यात कार्यकर्ता म्हणून वावरत होतो तेव्हा पुण्याचे आयुक्त होते आणि त्यानिमित्ताने माझ्या काही भेटीगाठी झाल्या होत्या म्हणून मी मेन्स क्लिअर केल्यावर त्यांना फोन केला वेळ विचारला त्यांनी अतिशय प्रेमाने वेळ दिला आणि भेटलो एटी टू बॅच चे एटी मध्ये राज रिझाईन म्हणजे वीस वर्ष सर्व्हिस करून त्यांनी एटी मध्ये रिझाईन केलं होतं त्यांचं नाव डॉक्टर पु स पाळंदे सर आणि इथे वैशालीच्या मागच्या गल्लीमध्ये मा त्यांचं घर आहे दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीच शरीराने पण माझ्या मनात त्यांच्याबद्दलचं एक आदराचं स्थान आहेच पाळंदे सरांना मी त्यांच्या घरी सुमारे अर्धा तास भेटलो होतो आणि असे आणखीन एक दोन आहेत आत्ताचा संदर्भ नाही म्हणून मी वेळ वाचवायचा प्रयत्न करतोय पुढे एकोणीसशे मध्ये मी विजयपथची पहिली आवृत्ती लिहिली मध्ये असताना त्यावेळी मी पुण्याला ऍडिशनल कलेक्टर होतो पण पंधरा दिवसाची सुट्टी घेऊन सर्वांना मार्गदर्शन करायला मुळचं लिहिलं त्याचं त्यावेळी नाव एक विजयपथ असं होतं ते एकशे पन्नास पानाचं पुस्तक होतं की एकूण स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करा त्यामध्ये मी कृतज्ञतापूर्वक पाळंदे सरांचा उल्लेख केलाय की ज्यांच्या ज्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आय एस होऊ शकलो त्यानंतर आता जेव्हा काही वेळा मी काही जणांचं ऐकतो की नुसतं इंटरव्ह्यूचं मार्गदर्शन घेतलं म्हणजे का विद्यार्थी झाला मी म्हणणार आहे असं ज्याचं विचाराची पद्धत आहे तो काय आपला विद्यार्थी नाही नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम मला आठवत राहतो आपला एक आदर्श विद्यार्थी डॉक्टर प्रसाद चाफेकर त्याच आय आय टी मधनं मास्टर्स आहे आणि टेक्नॉलॉजीतलं पी एच डी आहे आणि ते सुद्धा सर्व्हिस जॉईन केल्यावर तर हा प्रसाद सिलेक्ट झाला युपीएससीतनं त्याला रेव्हेन्यू सर्व्हिस मिळाली आय आर एस आणि मग असाच एक संवादाचा कार्यक्रम होता त्यामध्ये आपला त्यावेळेचा सूत्रसंचालक त्यांनी उल्लेख केला की प्रसाद चाफेकर अमुक अमुक वर्षी चाणक्य मंडलचे विद्यार्थी होते प्रसादनी बोलताना उल्लेख केला की मी चाणक्य मंडलचा विद्यार्थी होतो नाही मी चाणक्य मंडलचा विद्यार्थी आहे आणि आयुष्यभर नाहीत आज मी तुमच्याशी बोलतो या तारखेला एवाना हा प्रसाद चाफेकर आय आर एस मधला वरिष्ठ अधिकारी आहे आणि टेक्नॉलॉजीवरची त्याची पकड आणि त्याची समज लक्षात घेऊन तो सध्या पोस्टिंग दिल्ली आणि ते सुद्धा भारत सरकारचं जे अत्यंत महत्वा महत्वाकांक्षी आणि मूलभूत महत्वाचं प्रोजेक्ट आहे ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्ट की ऊर्जेला पर्यायी स्रोत शोधायला भारताने जगात आघाडी घ्यायला पाहिजे आणि ग्रीन हायड्रोजन हा तर शाश्वत सोर्स आहे ऊर्जेचा तर आपला हा प्रसाद चाफेकर त्या ग्रीन हायड्रोजनच्या मध्ये आता तो काम करतो दिल्लीत आहे पोस्टिंगवर मला काही वेळा या वृत्तीचं आश्चर्य वाटतं की नुसतं इंटरव्ह्यूचं मार्गदर्शन घेतलं म्हणजे काय मार्गदर्शन घेतलं का, का। जाऊ दे आता त्याला ईश्वराने हा स्वभाव नाही दिला असं म्हणायचं की मला माझ्याशी सर अर्धा तास बोलले वन ऑन वन तरी मी आयुष्यभर त्यांचा कृतज्ञ असतो पण चर्चा करणारे काही वेळा ही करतात की इंटरव्ह्यूचं मार्गदर्शन घेतलं म्हणजे काय विद्यार्थी झाला का, का। खरं म्हणजे विद्यार्थी असणे हे माइंडसेट आहे हा माइंडसेट आहे त्याचा तुम्ही किती वेळ वगैरेशी काही संबंधच नाही माझं असं एक भाग्य आहे की मला बाहेरही तुमच्यातही आहेतच असे हजारो किंवा जास्त संख्येने मुलं मुली आणि त्यांचे आई वडील सुद्धा भेटतात की जे सांगतात की तुमची माझी भेट नाही मी चाणक्याचा कुठलाही कोर्स केलेला नाही पण मी चाणक्य मंडलचा विद्यार्थी मानतो स्वतःला स्वतःला मानतो मनात आहे मानतो विद्यार्थी असणे हा माइंडसेट आहे बाकी परीक्षेच्या दृष्टीने सांगायचं तर इंटरव्ह्यू दिल्लीमध्ये सुद्धा आपले इंटरव्ह्यू आता मानले जातात दी बेस्ट दिल्लीत ही चर्चा आहे की चाणक्य मंडलचा मॉक द्यायचाच अशी चर्चा आहे की तो शेवटचा द्या फीडबॅक घ्या त्यावर काम करा आणि जाऊन तुमचा इंटरव्ह्यू द्या आणि मग मला सांगणारे त्यांच्या इंटरव्यूचा अनुभव एकावून एक छान छान सांगून चाणक्य जो मॉक झाला आणि ज्याचा फीडबॅक मिळाला तो कसा टर्निंग पॉइंट ठरला असं आनंदाने सांगत असतात तरी मला अगदी व्यावहारिकदृष्ट्या बोलायचं तरी वाटतं की पाच कशा प्रकारची माणसं टॉप क्लास काय पॅनल असतं पुणे असो किंवा दिल्ली असो आपलं युपीएससीच्या नुसतं तोडीस नाही आता तर काही वेळा आता यूपीएससी च चा पॅनल चाणक्याच्या पॅनलला सर्व्हिस वाईज ज्युनियर म्हणावं अशा योग्यतेची माणसं पॅनलवर असतात एका मुलाला डिफेन्स स्टडीजमध्ये इंटरेस्ट होतात म्हणून मॉक मध्ये त्याला जे प्रश्न येतील त्याच्यामध्ये यायला लागले की भारताच्या डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये काय बदल पाहिजेत त्यांनी काही सांगायला सुरुवात केली त्यावेळी मी आपल्या पॅनेलवरच्या एका वरिष्ठ सदस्यांकडे बोट दाखवून त्याला विचारलं की हे कोण आहेत तुला माहिती आहे का तर तो म्हणला नाही मी म्हणलं तू ज्या कमिटीच्या रेकमेंडेशन सांगतोय त्याचे देशाचे अध्यक्ष हे होते जनरल शेकटकर सर आणि असे माझी रुस्की नावं सांगताना मध्यरात्र येईल ते पॅनलवर असणे ते तीस मिनटं तुझा इंटरव्ह्यू घेत आहेत आणि नंतर पंधरा मिनिटाचा फीडबॅक देत आहेत आपण यावर्षीपासून तर माझ्याबरोबर वन ऑन -on वन ही पण पद्धत आपण चालू केली की असं वन वन टू वन माझ्याबरोबर आणि तो आपण प्लॅन करतो तो तीस मिनटाचा स्लॉट प्लॅन करतो ज्याच्याकडे योग्य वृत्ती आणि योग्य कॅरेक्टर आहे त्याला मनाला पटेल की हे मला मिळालेलं मार्गदर्शन आणि हेच अनमोल आहे आणि मला दरवर्षीचा आनंद आहे की असे आता भारतभरातन शेकड्याच्या संख्येने असे निरोप आणि हे मला येत राहतात व्हॉट्सॲपवर संपर्कात आहेत आणि तुम्ही त्या इंटरव्ह्यूमध्ये हे अमुक अमुक सांगितलं तो माझा टर्निंग पॉईंट ठरला शिवाय स्पर्धा परीक्षांची रचना जर लक्षात घेतली मला काही मुद्दे मोठे आहेत पण असे एकेका वाक्यात पूर्ण करावे लागणार आहेत की नुसत्या स्पर्धा परीक्षा संदर्भातही ही जी इंटरव्ह्यूची स्टेज आहे तिचं महत्व काय हा एकेका मुद्द्यामध्ये मोठे आहेत बरं का आता माझं पहिलं वाक्य आहे फायनल निवड होणे किंवा न होणे हा जो फरक आहे हा इंटरव्ह्यूतल्या मार्कावरनं ठरतो गेटिंग सिलेक्टेड और नॉट गेटिंग सिलेक्टेड ओके निवडले गेलात तर तुम्हाला तुमच्या चॉईसची सर्व्हिस मिळेल की नाही हा फरक सुद्धा इंटरव्ह्यूतल्या मार्कांवर नव्हतो आणि त्यामध्ये बहुसंख्य जणांचा चॉईस तर आय एस असतो फर्स्ट चॉईस काही जणांचा असेल आय एफ फॉरेन सर्व्हिस आणि काही जणांचा असतो असू शकतो आय पी एस की त्यांना वर्दीबद्दल एक आकर्षण आहे आनंदाची गोष्ट आहे आणि अलीकडे मी काही वर्ष पाहतोय की काही जणांचा फर्स्ट चॉईस आय आर एस पण असतो रेव्हेन्यू सर्व्हिस हा तर तुमचा जो फर्स्ट चॉईस आहे ती सर्व्हिस मिळेल का नाही हा सुद्धा इंटरव्ह्यूच्या परफॉर्मन्सवर ठरतो आणि त्यातली जर आय एस किंवा आय पी एस तर तुम्हाला हवं ते केडर ते बहुसंख्य जणांना ओम केडर हवं असतं तर तुम्हाला हवं ते केडर मिळेल का नाही हाही फरक त्या इंटरव्ह्यूच्या मार्कांवरनं हे आमचं आयुष्यभराच्या अॅनालिसिसवरनं सुद्धा दिसून येतं तर हे इंटरव्ह्यू टेक म्हणजे हे एक्झाम टेक्निकच्या संदर्भात येईल पण मुख्य मुद्दा वृत्तीचा आहे कॅरेक्टर चारित्र्याचा आहे आणि असं योग्य क्षणाला एक सूर्यकिरणाचा प्रकाश दिशा दाखवून जातो तसं मार्गदर्शन मिळून गेलं आणि त्यांनी माझी आयुष्यभराचा रस्ता सेट झाला प्रश्न वृत्तीचा आहे त्याच्याही पलीकडे जाऊन खरं म्हणजे आणखी एक तर निश्चित आहे जो उल्लेख सिद्धार्थनी केलाय आणि तिघांच्याही बोलण्यात आला होता आणि मला बसून ऐकताना आनंद वाटत होता तो म्हणजे चाणक्य मंडल कोचिंग क्लास नाही आहे मुलांना सुद्धा बोलताना मी सांगतो की कोणी जर चाणक्य मंडलचा उल्लेख क्लास म्हणून केला तर मी पिसाळतो हा शब्द आहे माझा पिसाळणे आणि मग मी पिसाळलो तो परिणाम मुलांनी बोगायची त्याला माझा इलाज नाही आता मागल्या जन्मातली पाप आणि आपण नाही आहोत क्लास हे बोलण्याचे शब्द नाहीत नुसते या जगण्याच्या निष्ठा आहेत हे सिद्धार्थनी तुम्हाला आठवण करून दिली की आपल्या नावात जे परिवार आहे ते उगाच नाहीये आणि नात आयुष्यभराच असतं आपण या तिघांनाही हे जे पुस्तक दिलं ना विचारपूर्वक हे ठरवून दिलं की हे का दिलंय यशोगाथा चालू वर्ष चाणक्याच्या कामाची अठ्ठावीस वर्ष आता पूर्ण होतात चाणक्य मंडलचं अधिकृत औपचारिक उद्घाटन याच सभागृहात झालं दहा ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव ला आणि ते माझा त्यावेळी आग्रह होता किरण बेदींच्या हस्ते त्यांची माझी दोस्ती असल्यामुळे मी आग्रह करून सांगितलं होतं की हीच तारीख आणि तुमच्याच हस्ते करायचं अठ्ठावीस वर्ष जणी या वर्षांमध्ये चाणक्य मध्ये ज्यांनी स्वतःला घडवलं माझे शब्द काळजीपूर्वक आहे का मी जन्मात कधी चाणक्य मंडलनी त्यांना घडवलं असे शब्द मी वापरत नाही आणि मी कोणाला घडवलं असं म्हणणे एवढं तर गर्विष्ठ मी होऊच शकत नाही पण त्यांनी चाणक्य मध्ये येऊन स्वतःला घडवलं आणि आज शासनामध्ये सर्वार्थानी स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी असं आता उत्तम काम करतायत अशा वेगवेगळ्या बत्तीस अधिकाऱ्यांची कहाणी आहे या सर्वांना भेट देताना भूमिका काय असते मला शक्य होतं ते याच्यावर मी वाक्य लिहून पण देतो की या पुस्तकाचा पुढचा अध्याय तुमच्या कर्तृत्वामधून आता लिहिला गेला आणि सगळ्याच सर्व्हिसेस मधलेत वेगवेगळ्या आहेत वेग वेग वेग, कोणती रँक कोणती सर्व्हिस मी तर चाणक्य मंडल परिवारमध्ये सार्वजनिक जीवनात सुद्धा सांगतो की सगळ्या सर्व्हिसेस इक्वल आहेत पोस्टिंगचाही उल्लेख झाला अभिजितनी गडचिरोली लोकांना नको असतं म्हणून मागून घेतला आणि काही वेळा प्रशासनात बोललं जातं की अमुक पोस्टिंग म्हणजे सायडिंगचं पोस्टिंग आहे कोणी म्हणतं पनिशमेंटचं पोस्टिंग आहे खरं म्हणजे असं काही असत नाही तुमच्यातल्या काही जणांना माझं लाडकं वाक्य माहिती आहे आणि मोठा मुद्दा असला तरी मला तो एका वाक्यातच पूर्ण करायचं आहे त्यासाठी ते वाक्य असं हिंदी शैलीमध्येच बोलावं लागतं जिस साले मे दम है उसको कही भी भेजो अच्छा ही काम करेगा तुझा दम तुझ्यामध्ये तर कुठल्याही तर आपल्या या पुस्तकामध्ये आय एस आय एफ एस आय पी एस तर आहेतच आय आर एस सुद्धा आहेत पण अन्य सुद्धा काही आहेत सर्व्हिस एक इन्फॉर्मेशन सर्विस है एक इंडियन पोस्ट एंड टेलीग्राफ अकाउंट्स एंड सर्विस फाइनांस सर्विसक नवाच एक ऑडिट एंड अकाउंट सर्विस अगवे सुधा है कारण पूर्वार्थ वाक्या जिस साले में दम है उसको कहीं भी भेजो अच्छा ही काम करेगा और जिस साले में दम नहीं है उसको भी कहीं भी भेजो शेणा सा पो बनकेच रहेगा काय करायचंय त्याला की तुझ्या दम तुला ज्या पदावर ज्या सर्व्हिसला ज्या पोस्ट तिथे तू काम उत्तम करून दाखव असे उत्तम करणारे चाणक्यत्न या अर्थाने आपण परिवार आणि खरंच आहे की असा एक एक अधिकारी म्हणजे नॅशनल ऍसेट आहे नॅशनल ऍसेट म्हणतो मी की स्वच्छ आणि कार्यक्षम उत्तम काम करणारा एक एक अधिकारी ही देशाची संपत्ती आहे आणि एकदा निवडले गेले बोलण्यात दोन तीन वेळा उल्लेख होता की आता पुढची चाळीस वर्ष तो बावीसाव्या वर्षी सिलेक्ट झालाय ना सेंट्रल म्हणजे युपीएससी सेंट्रल गवर्नमेंटचे अधिकारी साठाव्या वर्षी रिटायर होतात पण काही जण होतात काहींना एक्सटेन्शन मिळत समर्थनी आतापासून ते गृहितच धरलं म्हणून तो बावीसाव्या वर्षी म्हणतोय पुढची चाळीस वर्ष मग मी म्हणतो की एक्सटेन्शन दोनच वर्षाचा कशाला काही पोस्ट आहेत गव्हर्नमेंटमधल्याच की त्याला अपर एज लिमिट सिक्स्टी फाईव्ह आहेत आणि अनेक जण आहेत की त्याच्याही पुढे त्यांना आता क्षेत्र कोणतं काम काय करतात ठसा कसा उमटवतात ते करताना त्यांचे कॉन्टॅक्ट कशा प्रकारचे डेव्हलप होतात या सगळ्यामधनं ठरतं की पासष्टच्या पुढेही त्यांच्यावर काही जबाबदारी असणार का असू शकते पण निवडला गेलेला एक एक अधिकारी म्हणजे इथून पुढची पस्तीस ते चाळीस वर्ष तो प्रशासनात काम करणार आहे आणि मी नेहमी वर्णन करतो की रॉकेट सुटला की तुझं रॉकेट सुटलं जाणाऱ्या वर्षागणित तो त्या सर्व्हिसमध्ये तो वरिष्ठ वरिष्ठ वरिष्ठच होत जाणार हे जे सुटलेलं रॉकेट आहे ते खाली यायला काहीतरी टोकाचा मूर्खपणा करावा लागतो आता काही जण तोही करतात ते त्यांचं कर्तृत्व पण असा देशाची संपत्ती असलेला एक एक अधिकारी इथनं बाहेर पडावा यासाठी हा परिवार चाणक्य मंडल परिवार डे वन पूर्वी ते लक्षात घेऊनच यायचंय आणि स्वतःला त्यानुसार घडवाय समर्थनी सुद्धा एका मुद्द्याचा उल्लेख केला सहज मला गंमत आहे की जानेवारी दोन हजार तेवीस आणि चापलाचा अभ्यास महोत्सव होतो आणि समर्थच्या डोक्यात त्यावेळी चालू होतं देऊ का नको हा अटेम्प की माझी पुरेशी तयारी झाली आहे का नाही आणि देऊ का नको आणि सुदैवानी त्यांनी दिला आपण त्याचे परिणाम पाहतोच मी मी हे अनुभवलं आहे की जो या प्रकारे तळ्यात मुळ्यात असतो ना देऊ का नको माझी नीट तयारी आहे का अजून नाही पुढल्या वर्षी नीट करतो बरं का हे होण्याच्या शक्यता फार कमी आहे दरवेळी असा काही मुद्दा आला की मला चाणक्य मंडलचा एक उत्तम विद्यार्थी आठवत असतो आजही तो संपर्कात आहे नाव का सांगत नाहीये कळेलच आपोआप तुम्हाला उत्तम मुलगा तोही शिक्षण आणि इंजिनियरच होता नाशिकचा मुलगा आजही संपर्कात आहे खूप वर्ष झाली त्या जा एका वर्षीचे प्रिलिम झाले होते माझा एक नाशिकमध्ये कार्यक्रम होता तिथे तो प्रेमाने भेटायला आला होता मी त्याला माझी सगळ्यात मोठी संपत्ती मानतो विद्यार्थ्यांच्या मनात समाजाच्या म्हणजे विद्यार्थी पालक त्यांच्या मनात संघटना म्हणून चाणक्य मंडलबद्दल व्यक्ती म्हणून असेल तर माझ्याबद्दल प्रेम ही माझ्यामध्ये सगळ्यात मोठी संपत्ती आहे तसा तो आला होता भेटायला आणि माझ्या लक्षात होतं आणि माझी त्याच्याकडनं अपेक्षा होती की हा करणार क्लिअर त्याचं जी गुणवत्ता कॅलिबर मला म्हणून त्याला सहज म्हटलं की कसा गेला प्रिलीम तो म्हणला सर मी हे दिली नाही का म्हणलं काय रे माझ्या मेंदूवर फोटो अजून शिल्लक आहे की मी अशा गाडीत बसू लागलो होतो तो, तो मला गर्दीमध्ये समोरने येताना दिसला तो दिसला म्हणून मी थांबलो आणि बोलवलं आणि त्याच्याशी बोललो विचारलं कशी झाली प्रिलीम तो म्हणला मी सर मी दिली नाही म्हणलं काय झालं तो म्हणला मला अजून तयारी पुरेशी वाटलं नाही पुढच्या वर्षी दिन फार दुःख वाटलं मला मनामध्ये आणि त्याच्यासाठी हे पुढचं वर्ष कधीच उजाडलं नाही तो नाहीये झालेला ना। होत नाही आपल्याला जर ज्या रस्त्याला लागायचं असेल मागचे दोर तोडून पूर्ण समर्पणपूर्वकच लागावं लागतं त्या मागचे दोर तोडून मध्ये प्लॅन बी अल्टरनेटिव्ह करिअर प्लॅन असू शकतो पण हे जे तळ्यात मुळ्यात की नाही अजून तयारी नाही आहे बघू जरा पुढच्या वेळी करतो ॲसा कमी नाही होता आणि कर ना तयारी अजून चार महिने अजून खरं म्हणजे चार महिन्यात तर चित्र कुठल्या कुठे पालटवतं येतं की तुमच्यामधल्या अनेक जण मुळचं त्यांचं शेड्यूल असू शकतं की ते जर एम पी एस सी देणार असते तर आत्ता रविवार अठ्ठावीस एप्रिलला होती एम पी एस सीने एम पी एस सीच्या अनुसरून पुढे ढकलली आणि तारीखच सांगितली नाही काय माहिती असं कानावर आहे आपल्या की कदाचित आता जून एंड पण म्हणजे दोन महिन्यांनी पुढे गेली चालू ची अशी तीन आठवड्यांनी पुढे गेली त्यांनी तारीख सांगून पोस्टपोन केली सोळा जून वेळ मिळाला ना माझं म्हणणं आहे की त्वचा सुद्धा जे उत्तम वापर करतील ते प्रीलिम क्लिअर करणे किंवा न करणे यातला फरक यामुळे घडू शकतो त्यामागे निश्चय आवश्यक आहे निग्रह आवश्यक आहे त्या निश्चय आणि निग्रहाला नीट नियोजन करून मेथॉडिकली मी पुढे सरकतोय हे आवश्यक आहे तर मग अर्थातच यश आपल्याला मिळेल आपण अर्थात चाणक्य मंडलमध्ये आता आता म्हणजे नवी गोष्ट नाही आहे पण मेन्सचं सुद्धा बाकी आपले जे चारही फ्लॅगशिप कोर्सेस त्याच्यावर मी आत्ता बोलण्यामध्ये आत्ताचा वेळ देत नाही पण मी तुमच्या कानावर हे जरूर घालतो की तसं आजच्या तारखेला सर्वार्थानी चाणक्य मंडल एक ऑल इंडिया मूवमेंट बनली आहे हे वाक्य चुकीचं नाही होणार हे वाक्य मी आता जेव्हा रिझल्ट लागले तेव्हा माझी जी पहिली पोस्ट दिली फेसबुकवर त्याच्यात मी हे वाक्य लिहिले द बाय नाव चाणक्य मंडल परिवार हॅज बिकम एन ऑल इंडिया मुवमेंट मी दुसऱ्या कोणाबद्दल बोलतच नाही मी फक्त चाणक्य मंडल परिवार बद्दल बोलतोय की आपण क्लास नाही आपण पैसे कमवायचा धंदा नाही आणि आपण यश मिळवलेल्या मुलांचे फोटो छापून बाकीच्यांना या 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 ताईचंही आपण नाही कोर्सला शुल्क असतं असतं कारण घराचा कारभार चालवायला एकूण घरातल्याच सर्वांनी मिळून आपापली जबाबदारी म्हणून तो घराचा कारभार चालतो आणि चाणक्यमध्ये शुल्काचं सुद्धा वेगळं धोरण आहे तरी त्याच्यातला मी वेळ आत्ता देत नाही नाव न सांगता एवढं सांगतो की यावर्षी एम पी एस सीचे जे रिझल्ट लागलेत त्यामध्ये एक मुल मुलगा एम पी एस सीतल्या टॉपर्स मध्ये आहे ओके त्याचा चॉईस डी वाय एस पी होण्याचा आहे त्याला मिळणार आहे डी वाय एस पी चाणक्य मंडळनी वर्षानुवर्षात त्याच्याकडनं जन्मात चार आणि सुद्धा कधी शुल्क घेतलेलं नाही हा मुद्दा दरवेळी मी सांगताना हे आवर्जून सांगतो की संस्था संघटना परिवाराचा कारभार चालवायला पैसे लागतात म्हणून तिथे काही एक शुल्क आहे पण ते ज्यांनी त्यांनी प्रामाणिकपणे आपापला विचार करून भरायचं तर शेवटी घराचा कारभार चालणार आहे पण चाणक्य मंडल परिवारचं शुल्क केवळ पैशाच्या भाषेत नाही उलट एक दुसरं शुल्क आहे की जे कंपल्सरी आहे जे सर्वांना आहे ते दोन हप्त्यात द्यायचं असतं पहिला हप्ता चाणक्य मंडलचा कोर्स करायचा तर कोर्स नीट केला पाहिजे हे पहिलं शुल्क आहे हे शुल्कच आहे चाणक्य मंडलचं चा, की कोर्सच काहीतरी थातूर मातूर आला तर आला नाही आला तर नाही आला त्यामध्ये जे असाइनमेंट ठरतील होमवर्क ठरतील बाकी यांनी सांगितलं की समजा मी तपासून दिले मला आनंद आहे त्याचा मला माहिती आहे मी काय क्वालिटीचं तपासतो ज्यांनी त्यांनी ठरवायचं ही क्वालिटी हवी का नको आहे पण ज्या ऍक्टिव्हिटीज करायच्या त्याच्यात माझा सहभाग उत्तम आहे हा पहिलं शुल्क कोर्स करायचा तर तो उत्तम करायचा कारण प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रातले अधिकारी चाणक्य मधनं घडले पाहिजेत मी आहे की गमजा नाही आहेत आणि हे जे आविष्कारही सांगतं की नाशिकला मी आलो आणि व्यासपीठावर सर बसलेले ते कार्यक्रम उशिरा चालू झाला पण त्यांचं लक्ष होतं कारण त्यावेळी अजून मला सहा म्हणजे पाच पंचावन्न माहिती नव्हतं हा जो अधिकाऱ्याचा एक रुबाब आहे म्हणतो मी याला रुबाब म्हणतो वक्तशीरपणा वेळ पाळणे दिलेला शब्द पाळणे एखादं काम एकदा करतो म्हणला तर करणे आणि करायचं तर ते उत्तमच करणे सुदैवाने आता परीक्षेच्या भाषेत बोलायचं तर हे सगळं म्हणजे जीएस फोर आहे की जे चाणक्यताने मी करतो शिकवतो आपण गेली सहा वर्ष आता दिल्लीमध्ये चालू केलंय इंटरव्ह्यूचा गायडन्स आणि तुफान दरवर्षी ते वाढतच गेले मला आनंद आहे याचा मी अशी आशा करतो की तुम्हालाही असेल की पुण्यामधनं सुरू होऊन एका क्षेत्रातली अशी ऑल इंडिया मुवमेंट की जी पैसे कमवण्यासाठी नाहीये राष्ट्रीय चारित्र्य घडवून प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रात असे अधिकारी झाले पाहिजेत ही चाणक्य मंडल चळवळ आहे मला वाटत राहतं ती आपल्याला जर दिल्लीत उभी करता आली बाकी दिल्ली जरी जर जा माहिती असेल तर तुम्हाला माहिती आहे की आता दिल्ली आणि त्याचे आता ओल्ड राजेंद्र नगर पटेल नगर मुखर्जीनगर म्हणजे अख्ख्या भारताच्या युपीएससी तयारीचं केंद्र आहे ट्वेल्थ फेल बहुतेक सगळ्यांनी पाहून झालाच असेल आणि स्वप्न पाहून झालं असेल की पुढचा सिनेमा माझ्यावरच निघावा माझ्यावर म्हणजे तुमच्या प्रत्येकावर पण ते दृश्य त्या चित्रपटात सुद्धा उत्तम उभं केलेलं आहे तिथे ही लोकसेवा आहे नुसती नोकरी नाही आणि पैसे सुरक्षितता सामाजिक स्थान आणि सत्ता मिळवण्यासाठी हे नाहीये हे चारी मिळणारे ते बाय प्रॉडक्ट्स आहेत आहे ती लोकसेवा आहे हा नुसता भावनिक शब्द नाही आहेत राज्यघटनेनुसार सुद्धा वी द पीपल लोक मालक आहेत मी त्यांचा सेवक आहे आणि असा लोकांचा सेवक असण्यामध्ये जे अभिमान बाळगतात आणि ती लोकसेवा उत्तम करतात मिळायचा तो पैसा मिळणारच आहे स्वच्छ पैसा गैरमार्गाने हवा असेल तर ते त्यांनी चाणक्यकडेही फिरकू नये सिव्हिल सर्व्हिसकडे तर त्याहून फिरकू नये ते शाप आहे देशाला आपलं दुर्दैव की असे शापही तिकडे भरपूर भरलेले बर आहेत आपली त्याच्यासाठी गरज नाही आहे पण चारित्र्य निर्माण आणि राष्ट्रीयत्वाची भावना यातून प्रशासनासहित उद्या जीवनाच्या सर्व क्षेत्रातले अधिकारी घडतायत हे जर आपल्याला दिल्लीत उभं करता आलं तर आत्ता पुणे बेस मानून आपल्याच्या आणि अठ्ठावीस वर्ष जे काम झालंय त्याचे भारतभर आणि फॉरेन सर्व्हिसमध्ये जगभर त्याचे परिणाम दिसतातच पण जर दिल्लीत उभं केलं कारण आपल्या इंटरव्ह्यूच्या मार्गदर्शनाला भारताच्या सर्व राज्यांमधनं कॅन्डिडेट्स येतात सर्व निरपवाद ॲबसल्युटली सर्व की सुरुवातीला सिद्धार्थनी बोलताना मणिपूरमधल्या त्या कॅन्डिडेटचं नावही सांगितलं की इंटरव्ह्यूच्या मार्गदर्शनाला चाणक्य मंडलमध्ये सर्व राज्यांच्या मध्ये येतात तेव्हा अशी जर इन्स्टिट्यूशन आणि मुवमेंट उभी करता आली तर आपण मी मानतो की जी महाराष्ट्राचीच जबाबदारी आहे मी मानतो की ही शिवाजी महाराजांची शिकवण आहे काय आहे शिवाजी महाराजांची शिकवण की महाराष्ट्राने सगळ्या देशासाठी लढायचं असतं ही शिकवण आहे त्यावेळी तलवारीनी लढायचं होतं आज पेननी पण लढायचं आहे जिबेनी पण लढायचं आहे कागदानी पण लढायचं आहे अशी जर तर पुढच्या वर्षांच्या मध्ये त्याचा प्रभाव दिसणार ती पुढच्या वर्षांची जाणीव सुद्धा या तिघांच्या मधनं व्यक्त झाली की ते ज्या काळामध्ये आता प्रशासकीय सेवेत प्रवेश करतायत आणि तुम्ही सुद्धा म्हणतात की पुढच्या एक दोन तीन वर्षांमध्ये तुम्ही प्रवेश कराल ह मी म्हणणारे भाग्यवान आहात भाग्यवान आहात कारण खरोखर जो भारत दोन हजार सत्तेचाळीस मधल्या विकसित आणि जगाचा मित्र जगाला दिशा दाखवू शकेल अशा भारताचं स्वप्न पाहतोय हा मुद्दा पक्षीय राजकारणाचा नाही हा हे भारताचं मिशन आहे आणि हे कोणी विशिष्ट पक्ष आज बोलतोय नव्हे पारतंत्रात होतो तेव्हा सुद्धा विवेकानंदांपासून ते गांधीजींपर्यंत सर्वांनी हे मिशन बोललेत की स्वतंत्र भारत नुसता आपल्या स्वातंत्र्यासाठी नाही लढतोय त्याला बजावण्याची एक जागतिक भूमिका आहे पण तुम्ही आणि हे आता ज्या काळात प्रवेश करणार आहे तो खरंच असा काळ आहे की तो एका भारत देश नव्या आत्मविश्वासानी विशे सत्तेचाळीस कडे चाललाय वीसशे सत्तेचाळीस असणार आहात तुम्ही सगळे मी तो म्हणतो की आपला खारीचा किंवा सिंहाचा वाटा या काळामध्ये उचलायला तुम्ही तिथे असावे मी या अर्थाने म्हणलो की एक एक अधिकारी देशाची संपत्ती आहे की तो कोणत्या पदावर आहे आणि तिथून त्या पदावरनं तो काय काम करतोय अशी माणसं इथनं तयार होणे हे स्वप्न घेऊन आपणही आहोत चाणक्य मंडल परिवारही आहे आणि आपल्या आपल्याच्यानी उद्या दिल्लीमध्ये काय कसं काम जमतंय आपण पाहूयात आजचं माझं तुमच्याशी बोलणं थांबवताना एकमेकाशी गुंफलेले दोन अनुभव तुम्हाला सांगून आपण सगळे प्रार्थनेसाठी डोळे भेटणार आहोत आता गेल्या आठवड्यामध्ये एका मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमाचा मी अध्यक्ष प्रमुख पाहुणा वगैरे काय ते होतो तिथे मुळचे भारतीय आता एका दुसऱ्या देशात राहतात पण ते येणार आहेत राहतात तिथे तिथे त्यांनी प्रचंड मोठ यश आणि प्रचंड पैसा पण कमावलाय पण देशाशी असलेली त्यांची नाळ तुटली नाहीये त्यामुळे आता मी हे जे यश मिळवलं याचा माझ्या देशाला काहीतरी मी केलं पाहिजे म्हणून ते त्या ज्या क्षेत्रातले उद्योजक आहेत तज्ज्ञ आहेत तो टेक्नॉलॉजी मधला विशेष उद्योग भारतात चालू करण्यासाठी ते आलेत भारतात म्हणजे एक स्वप्न की भारताच्या विकासामध्ये भर घालू तो बिझनेस आणि त्याची जी फॅक्टरी आहे कन्सर्न आय क्षेत्रातली त्यासाठी त्यांनी दीड वर्षापूर्वी जमीन खरेदी केली दीड वर्ष झालं पण अजून त्या जमिनीवर त्यांचं नाव नाही लागलेलं दीड वर्ष दीड वर्ष सात बाराचा उतारा म्हणतात त्याला आणि टायटल राईट्स ज्याच्यावर रेकॉर्ड केले जातात ते आहेत आणि हे कार्यक्रमामध्ये असे आम्ही सहज बोलात जमलेले असताना हे गृहस्थ मला सांगत होते की माझ्या सकट आमची माणसं तलाठ्याच्या दीड वर्ष चक्रा मारतात ते सांगत होते तलाठी तर भेटतच नाही तलाठ्याने आता खाली खाजगी माणसं नेमलीत आणि देवघेवीचे सगळे व्यवहार तिकडे त्या खाजगी माणसाच्या द्वारा होतात आणि मग तो तलाठी काय ते सात बारावर देतो हे जर चित्र दोन हजार चोवीस मध्ये असेल तर कुठल्या दोन हजार सत्तेचाळीस मधल्या भारताबद्दल आपण बोलतो ते सांगत होते एक वेळ वरिष्ठ अधिकारी आम्हाला वेळ देतात भेटतात अडचण समजावून घेतात पण जमिनीवर लोकांबरोबर थेट काम करणारे म्हणजे ते बोलताना त्यांचा विषय महसूल खात्याकडचा आणि सातबाराचा उतारा होता म्हणून होता हे मला त्यांनी सांगून आता तीन चार दिवस होऊन गेलेत पण माझ्यामधली प्रचंड अस्वस्थता जरासुद्धा कमी झालेली नाही जरासुद्धा कमी झाले नाही कारण मी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये झालो आहेस दोन वर्षाच्या प्रशिक्षणानंतर माझं पहिलं पोस्टिंग झालं असिस्टंट कलेक्टर फलटण माझा मनाशी निश्चय होता की आपण प्रशासन स्वच्छ आणि कार्यक्षम करून ठेवायचं बाकीचं मला काय माहिती नाही पण तिकडे मी जे काम करणार आहे आणि मलाही त्यावेळी आय एस वायच्या आधी अकरा वर्ष समाजामध्ये पूर्ण वेळचा कार्यकर्ता म्हणून काम केल्यामुळे जमिनीवरच्या या वास्तवाचं मला भान होतं ही सरकारी यंत्रणा सामान्य माणसाला त्रास देते त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार गैरप्रकार संवेदन शून्यता जाती पाती सगळ्या प्रकारचे भरबटलेले माझा निश्चय होता की माझं जिथे पोस्टिंग होईल तिथे तरी मी लोकांना दाखवून देणार आहे की स्वच्छ कार्यक्षम पारदर्शक लोकांना उत्तरदायी असलेलं प्रशासन असू शकतं असा माझा निश्चय असताना एका ठिकाणच्या तलाठ्याच सतत माझ्या कानावर येत होत की तो प्रचंड पैसे खातोय तो तलाठी संघटनेचा अध्यक्षही होता आणि जिल्ह्यातल्या एका अत्यंत पॉवरफुल खासदाराचा पुतण्या होता आणि मला माहिती होत की हे काम गरम डोक्यानी नुसतं दोन आता तलवारी घेऊन धावून चाल चालत नाही शांत चित्तानी याला नीट मला साक्षी पुरावे लागणार ते काही पुढे येत नव्हते सत्य माहितीये की भ्रष्टाचार चालू आहे माझ्या राईट अंडर माय नोज मला कळतय मला तो रोखायचा आहे पण माझे आताशी पुरावे लागतात लहानपणापासूनचा पुण्यातला माझा एक मित्र त्याची त्या भागात फॅक्टरी होती एकेवेळी मी इन्फॉर्मली त्याला विचारलं माझ्या त्या मित्राचं नाव रवी तर मी फोनवर त्याला विचारलं की रवी कसा कारभार चालला रे माझी माणसं कसं काम करत तो म्हणलं सगळं छान चाललंय मंज मी विचारला हा तलाठी तो म्हणला तो तो उत्तम आहे पुढे काय प्रकार घडला तो मी कमी शब्दात तुम्हाला सांगणार आहे पण तो घडल्यावर मी जी ऍक्शन घेतली त्यानंतर मी या रवीला पुन्हा विचारलं की लेखा का तुला काय माहिती नाही काय हा पैसे खातो गैरप्रकार का नाही बोललास तू तर मला तो रवी त्यावेळी म्हणलाय एकोणीसशे सत्याऐंशी साली की अविनाश तू आम्हाला किती दिवस पुरणार आहेस तू पोस्टिंगवर आत्ता दोन वर्ष इथे आहेस मला माझा धंदा इथे कायम चालवायचा आहे आणि उद्या तुझी ट्रान्सफर झाली आणि हा तलाठी आजो तो नंतर बघून घेऊ म्हटला तर काय करायचंय हा भारत हवा आहे आपल्याला की जे उद्योग चालू करतायत जे भांडवल गुंतवतायत जे रोजगाराच्या संधी निर्माण करतायत त्यांना प्रशासनाच्या पाया पडावं लागतंय दादापुता करावं लागतंय काही तुमचं हे घ्या राहो पण आमचं तेवढं करून द्या आमच्या ह्याच्यातली दुसरेही महाराष्ट्रातले मोठे उद्योजक आहेत त्यांची सुद्धा तिथे फॅक्टरी होती मला आनंद आहे की असिस्टंट कलेक्टर म्हणून मी ती सगळी कामं करून दिली त्या उद्योजकांनी पुढे आपली आत्मकथा लिहिली आहे त्यामध्ये माझा आणि त्यांची ती फॅक्टरी उभं राहायला मी जे प्रशासनाचा बॅकअप दिला त्याचा त्यांनी आनंदाने उल्लेख केलाय मला आनंद आहे त्या गोष्टीचा मी कशासाठी आहे प्रशासन हे जे गृहस्थ यांनी त्यावेळी एकोणीसशे सत्याऐंशी चा सांगतोय त्यांची ती फॅक्टरी टाकायला जागा घेतली होती तिची सातबारावर बारावर लोन करायची होती आणि एकोणीसशे सत्याऐंशी साली त्या नोंदीला हा तलाठी आठ हजार रुपये मागत होता सत्याऐंशी सालच्या आठ हजार सत्याऐंशी सालच्या आठ हजार म्हणजे आत्ताचे साधारण आठ लाख ठरतील फक्त एवढे पैसे तो मागत होता की सातबारावरची नोंद मी त्या गृहस्थांना म्हणालो की तक्रार द्यायला तयार आहात का लेखी ते म्हणाले देतो त्यांनी दिली मी ती ठेवून घेतली आणि असिस्टंट कलेक्टरला टार्गेट असतं दर महिन्याला एवढ्या एवढ्या तलाठ्यांच्या दप्तराचं इन्स्पेक्शन करायचंय तर मी ते टार्गेट पूर्ण करायला आता त्याला काही कल्पना देत डायरेक्ट त्याच्या तलाठी चावडीवरच पोहोचलो आणि सांगितलं मला दप्तराचं इन्स्पेक्शन करायचंय आठ तास मी इन्स्पेक्शन करत होतो त्याला बसायला पण सांगितलं नाही मी एरवी माझी कामाची पद्धत कोणी अधिकारी असला तरी बसा बोला ओळख करून घेऊ चहा कॉफी मागू पण याला आम्ही आठ तास बसायला सुद्धा सांगितलं नाही आणि एवढी एक नोंद सुद्धा पुरेशी होती की जी नोंदीला मान्यता माझी आहे कायद्यानुसार पंचेचाळीस दिवसात ती नोंद घातली गेली पाहिजे आता आठ महिने होऊन गेले होते तरी नोंद नव्हती एवढं बास होत पण मी त्याला इन्स्पेक्शन मेमो म्हणतात की त्याचे सगळ्या त्रुटी गाव पातळीला त्याने जे तलाठी दफ्तर मेंटेन केलं होतं तिथल्या काढल्या नोंदी आणि त्याला सांगितलं की तुला आता मी दोनच चॉईस देतोय की मी तुझी ट्रान्सफर करणार आहे एका अशा गावी की जे कागदावर आहे पण प्रत्यक्षात नाहीच आणि तू तलाठी संघटनेचा अध्यक्ष मला माहिती आहे आणि या अमुक अमुक खासदार ज्या खूप पॉवरफुल होत्या त्यावेळेचे पंतप्रधान डायरेक्ट राजीव गांधींच्या एकदम जवळच्या होत्या सगळं मला माहिती होतं आणि मी सांगितलं की तू त्यांचं पुतण्यास मला माहिती आहे मी त्याला सांगितलं तुला मी हा चॉईस देणार आहे ओके मला प्रेशर आणायचा कोणाचा फोन जरी आला ना पहिलं मी तुझं करिअर बर्बाद करीन आणि नंतर गडचिरोलेला जाईल तो बऱ्या बोलानी म्हणला साहेब काही म्हणणं नाही माझं जे असेल ती पनिशमेंट मग मी त्याला अशा गावामध्ये पोस्टिंग दिलं खात्यामध्ये असतात प्रशासनावर तुमची पकड असेल तर अशी ते ते की ते, ते गाव नुसतं कागदावर आहे काही कारणामुळे ते प्रत्यक्षात नाही आहे आणि आता जसं तुम्ही काही जणांनी जर पाहिलं असेल की उन्हाळ्यामुळे जी पाण्याची पातळी खाली गेली आहे तर त्या उजनी प्रकल्पातलं पळसखेड म्हणून एक गाव डुबलेलं गाव आणि त्यातलं इसवी सन एक हजारच्या सुमाराला बांधलेलं मंदिर ते पाण्याच्या वर आले कारण पाणी खाली गेलं तर ते सरकारी कारभारात काही वेळा हे होतं की मौजे पळ पल, पळसखेड ते जातं पाण्याखाली पण गाव रेकॉर्डमध्ये अजूनही असतं आणि सरकारी पद्धतीनुसार त्याची सँक्शन पोस्ट कामगार तलाठी मौजे पळसखेड तसं माझ्या ज्युरिस्टिक्षन मध्ये गाव होतं मला माहिती होतं की ते आता नाहीये प्रत्यक्षात काही कारणामुळे तिथनं गाव लोक आलेत पण त्याची सँक्शन पोस्ट आहे मौजे अमुक अमुक कामगार तलाठी मौजे अमुक त्याला सांगितलं मी तुला तिथे पोस्टिंग देतोय आणि तुझं काम आहे गावी मला उपस्थित दिसला पाहिजे पण माझ्या जाताना येतानाच्या वाटेवरती गावं मी कधी डोकावीन मला तू गावी दिसला पाहिजे तो म्हणला साहेब माझं काही म्हणणं नाही फलटणला मी पोचल्यानंतरच्या दोन दिवसात महाराष्ट्राच्या तलाठी संघटनेचे अध्यक्ष आणि सरचिटणीस त्यांचं मला निरोप आलं की साहेब आपल्याला भेटायचं पॉवरफुल असतात बरं का ते आणि हे दोघही कराड तालुक्यातले सत्याऐंशी सा अठ्ठ्याऐंशी साली मला वाटलं की हे येणार आणि हे म्हणणार आहे मी कोणी माहिती आहे का हे अमुक मंत्री हे मुख्यमंत्री एक उजव्या खिशात एक डाव्या खिशात एस पी आणि कलेक्टर हिप पॉकेटमध्ये ठेवलेले असतात असं काहीतरी बहुधा येऊन की साहेब ते आमच्या माणसांना तुम्ही सस्पेंड किंवा त्याला असे अशी ते सगळं बदला माझी ठीक आहे तयारी होती माझी की मी जे काम करतोय ते शांत चित्तानी पण कायद्याने तर बघूयात मला वेळ दिली आले दोघाई मी बसा म्हणलो विचारलं चहा कॉफी काय हवंय ते म्हणले साहेब चहा कॉफी वगैरे काही नको ते म्हणले आम्ही हे सांगायला आलो की तुम्ही ते ज्याला सस्पेंड केलं म्हणजे ट्रान्सफर ते म्हणाले तुम्ही बरोबर केलंय आणि याही पुढे शंभर टक्के आम्ही तुमच्या बरोबर असू हे सांगायला दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा जर तलाठी जो उद्योजक भारतामध्ये पैसा गुंतवून उद्योग उभा करू म्हणतोय तो, तो हायटेक इंडस्ट्रीमधला आहे त्यामधनं तरुणांना रोजगाराच्याही संधी होणार पण ज्या तलाठ्याला याचं काही घेणं देणंच नाही तिकडे माझे पैसे टाक नाहीतर तुला दीड वर्ष मी खेटे मारायला लावतो एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सप्टेंबर आणि दोन हजार चोवीस आपल्याला विचार करायचा आहे की हे चित्र बदलण्यासाठी आपण जायचं आहे बाकी मिळायचा तो पैसा स्थैर्य सोशल स्टेटस आणि सन्मान मिळणारच आहे ना पण ज्यांना आता मी सांगतोय ते सांग लक्षात येईल आणि मग प्रार्थनेसाठी डोळे मिटायचे अरे मी लक्षात आणून देतो तुम्हाला की मी आता जो माइंडसेट सांगतोय तर माय डिअर फ्रेंड्स हा जो मी माइंडसेट सांगतोय हा कळतो का तुम्हाला जरा विचार करा मी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये आय एस वायच्या आधी अकरा वर्ष पूर्ण वेळचा कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि ठरवलेलं करिअरच होतं आपल्याला भारत मातेची सेवा आहे आपलं करिअर मी काय जन्मात विचार माझा कधी अमुक पदवी मिळवीन मग नोकरी मिळवीन मग पैसे मिळवीन मग कीर्ती मिळवीन मग सत्ता मिळवीन या भाषेत केलाच नाही आहे मिळालं हे सगळं बाय प्रॉडक्ट म्हणून मिळालं त्या मागे धावलेलो नाही आहे धावलो कशा मागे याचं उत्तर आहे आपल्यातला भारत मातेचा कार्यकर्ता आणि सतत तो कार्यकर्ता अधिक समृद्ध झाला पाहिजे अधिक केपेबल झाला पाहिजे त्याचा आवाका त्याचा ग्रास त्याचे सतत वाढता असला पाहिजे या जाणिवेनी आधी अकरा म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर ते शहाऐंशी असे अकरा वर्ष पूर्णवेचा कार्यकर्ता म्हणून काम केलं खरं म्हणजे त्या कामांनीच दृष्टी दिली जे वाक्य सिद्धार्थांनी सांगितलं तुम्हाला की अंतःकरणातली भावना भारतमातेचा कार्यकर्ता पण हातातले अधिकार आयएस तर मला लोकांची सेवा अधिक करता येणार आहे देशभरच्या त्या अनुभवांनी शिकवलं मला म्हणून परीक्षा दिली आणि झालो बर झालो ते जरा आधी कल्पना देतो की मी पुढचं वाक्य बोलतोय त्याला ते टाळीचं वाक्य नाही मी त्याला वैयक्तिक माझं दुर्दैव म्हणतो की त्या वाक्याला लोक टाळ्या वाजवतात माझ्या मते ते नाही आहे टाळीचं वाक्य एकोणीसशे शहाऐंशी मध्ये मा महाराष्ट्रातून आय एस झालेलं मी एकमेव मराठी मुलगा होतो जून एकोणीसशे शहाऐंशी आणि राज्यभर माझं प्रचंड कौतुक झालं ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी सुद्धा माझं त्यावेळी अजून हे सोशल मीडिया नव्हता अजून आपल्याकडे टी व्ही नीट येणं चालू झालेलं होतं पण ही सगळी महाराष्ट्राला अजून या क्षेत्राची जाणीव सुद्धा नव्हतीच तरी माझं प्रचंड कौतुक झालं मी समाजामधला चळवळ्या होतो ऑलरेडी लेखक होतो अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला होता शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन तुरुंगांमध्येही जाऊन आलो होतो सगळं एका महाराष्ट्राच्या एका सेक्शनला माहिती होतं पण लक्षात घ्या की जून एकोणीसशे शहाऐंशी मध्ये निकाल लागल्याच्या त्या दिवसभर मी अस्वस्थ होतो हे ज्याला लक्षात येणं चालू होईल त्याच्यामधनं उद्याचा भारताचा कार्यकर्ता अधिकारी तयार होणार आहे की निकालाच्या दिवशी माझी भावना हात आबाळायला लागल्याची नव्हती हॅव्हिंग अरायव्ड ए रुबाब आहे कळलं का हे झालोय उलटा दिवसभर माझ्या मनातली अस्वस्थता होती अरे आपण तर ठरवलं आयुष्यात आपण कार्य करता व्हायचंय आय एस होणे काय चीज आहे मला माहिती होत त्यामुळे समोरचा रस्ता दिसत होता की आता आय एस होणार आपण म्हणजे काय चीज आहे त्याने मी अस्वस्थ होतो हा ताबाळाला लागल्याची भावना नव्हती केवढं मोठा पण यश मिळवलंय आय एस झालोय हे जे ऐकताय पंधरा लाखातन एक हजार सिलेक्ट झाले त्यातले बहुधा साधारण टॉप शंभर म्हणजे आय एस मी अस्वस्थ होतो की आपण स्वतःसाठी काय जीवन जगायचं ठरवलं आणि आता अधिकारी होतो मला जून एकोणीसशे शहाऐंशीतल्या त्या रात्रीच कळलेलं आहे की आपण कार्यकर्त्याचा अधिकारी होत नाही हो, आपण जे होतो तो कार्यकर्त्याचा कार्यकर्ता अधिकारी तो आपल्यातला देशाचा कार्यकर्ता कायम जागाच पाहिजे आता त्या कार्यकर्त्याच्या हातात आय चे अधिकार आलेले ती अस्वस्थता ज्यांना समजेल त्यांच्यात उद्या भारत देशाच्या असामान्य अधिकारी होण्याची क्षमता आहे आणि यूपीएससी एमपीएससी मध्ये यश मिळवून आता माझा रोबाब केवढा आणि माझा घे ज्यांना होईल धोका आहे त्यांच्यापासून कारण सत्ता बघता बघता डोक्यात जाते तिला जर चारित्र्याचा कणा नसेल इदम नमम हे मिळालेली खुर्ची हा बंगला आम्हाला लाल दिव्याच्या गाड्या मिळाल्या तुम्हाला नाही आहेत आता पण त्या माझ्या नाहीत माझ्यासाठी नाहीत त्या लोकसेवेसाठी आहेत म्हणून मी त्या रात्री करता काही ओळी लिहिल्या प्रशासनामध्ये दहा वर्ष तसा जगलो हे मला माहिती आहे काही गर्वाचं वाक्य नाहीये आणि आता आपल्याच्यानी जमणारं काम आपण करतो की असेच अधिकारी प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये भारत मातेची सेवा करणारे तयार व्हावेत तेव्हा तेच मनात ठेवून आता आपण जून एकोणीसशे मी आधी जी माझ्याकरता लिहिली आणि आपण चाणक्य मंडलचं काम सुरू केल्यावर ठरवलं ही आपली प्रार्थना रोज एकदा म्हणायची ती रोज मनाला सांगायचं की आपण युपीएससी एमपीएससी आणि जीवनाची तयारी का करतो आहोत तेव्हा मी सर्वांना सुचवतो की आता एका सुरात अर्थाकडे लक्ष देत आणि बाहेर पडल्यानंतर त्या ओळी जगण्यासाठी आपण